माझे नाव श्रावणी विनायक काळे, मी बँकेचे मॅनेजर. माझे नाव विशाल बलांडे आहे, मी विद्यार्थी बँकेचा कॅशियर आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात असलेल्या बोरगाव अर्ज या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातूनच बँकेचे व्यवहार समजावे यासाठी विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच बँकेचे व्यवहार समजायला लागले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे पालक, आई वडील 5,000 रुपये देतात आणि ह्या मिळणाऱ्या पैशातून मुलं दुकानात जाऊन फास्ट फूड वगैरे विकत घेतात आणि मग चिप्स, चॉकलेट, बिस्किटचे दुष्परिणाम लक्षात घेता वाढणारे फॅट्स आणि उद्भवणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांवर काही आपल्याला उपाययोजना करता येते का याच्यावर आम्ही विचारमंथन करून आम्हाला विद्यार्थ्यांची एक बचत बँक असावी अशी संकल्पना सुचली. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना बाहेरील जगतातील बँकेचे व्यवहारसुद्धा समजतील असं लक्षात आलं आणि मागील 4 वर्षापासून आम्ही आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी बचत बँक हा उपक्रम राबवतो. विद्यार्थ्यांना बँकेचे व्यवहार समजावे यासाठी विद्यार्थ्यांना स्वतंत्र बँक खातं उघडून देण्यात आलं आहे. यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा विद्यार्थी खाते क्रमांक असतो. विद्यार्थी बचत बँकेमध्ये पैसे काढायचे असेल तर विद्यार्थ्यांना बँकेप्रमाणे स्लिप भरून पैसे काढावे लागतात किंवा पैसे टाकायचे असेल तर त्यांना बँकेची स्लिप भरून बँकेच्या मॅनेजरची सही घ्यावी लागते. या संपूर्ण व्यवहाराची प्रत्येक नोंद बँक मॅनेजर व कॅशियरकडे असते. जमा झालेल्या पैशांचा योग्य वापर करून खर्च कसा करावा या संदर्भात देखील शिक्षक मार्गदर्शन करत असतात. आज रोजी विद्यार्थ्यांच्या बचत बँकेमध्ये जेवढे पैसे जमा झालेले आहेत त्या पैशांमध्ये अत्यंत कमी पैसे पालकांनी भरून आमच्या शैक्षणिक सहलीसाठी आम्ही नियोजन केलेले आहे. विद्यार्थी बचत बँकेच्या उपक्रमासंदर्भात विद्यार्थी सांगतात, मला आमचे आई वडील घरी पैसे द्यायचे, आम्ही गोळ्या चॉकलेट खायचो, पण आमच्या शिक्षकांनी उपाय काढला की आपण बँकेत खातं खोलू, पण आम्हाला खूप आवडलं. बँकेचा व्यवहार आम्हाला कळायला लागला, कसे पैसे काढायचे, कसे टाकायचे, हे आम्हाला खूप आवडले. सुशील राऊत, न्यूज 18, लोकमत, औरंगाबाद.